यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे। भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे। तर काल रात्रभर ईडी कडून गिरीश चौधरींची चौकशी सुरू होती, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे। जावयाला अटक करण्यात आल्यामुळे खडसेंच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे, कारण याच कारणावरून हे जे प्रकरण समोर आलं होतं त्यानंतर त्यांना आपलं मंत्रीपद सोडावं लागलं होतं आणि आता ते राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा ईडीच्या चौकशीचा ससेमीरा त्यांच्या मागे लागल्याचं बोललं जातं। मला ही अटक होणं ही काही आनंदाची गोष्ट नाही आहे, पण ही कायद्याची प्रक्रिया आहे आणि जर चूक असेल तर त्याला सामोरं जावंच लागेल। मला वाटतं की आत्ता ह्या निमित्ताने प्रत्येक पक्षातील प्रत्येक राजकारण्याला हा संदेश आहे की तुम्ही राजकारण ज्या हेतूने सुरू केलं आहे त्या हेतूशी प्रामाणिक राहा। राजकारण म्हणजे पैसे कमवण्यासाठी राजकारण नसतं, तर जनतेची सेवा करण्यासाठी, देशाची सेवा करण्यासाठी राजकारण असतं। जर आपण आपल्या हेतूपासून भरकटलात आणि चुकीच्या गोष्टी करायला लागलात तर तुम्हाला नक्कीच ह्या चक्रव्यूहात फसावंच लागणार, या कायदेशीर तपासाला सामोरं जावंच लागणार। तर भोसरी जमीन प्रकरणाचा मला माहिती, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला मला माहीत नाही, मला त्याच्याविषयी माहीत नाही, काय कारवाया चालू असतात चालूच असतात, मला खरोखर माहीत नाही। तर या प्रकरणाचा पाठपुरावा ज्यांनी केलेला होता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांनी। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी मॅडम सध्या आपल्यासोबत आहेत। भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी आता एकनाथ खडसे यांचे जावई आहेत, त्यांना ईडीनं ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर हे केव्हाच व्हायला हवं होतं, कारण ईडी आपण बघतो आहे परत परत की ईडी सीबीआय या सगळ्यांचा राजकारणासाठी एक गैरवापर होतो। आता हे जर भूखंड प्रकरण आपण बघितलं भोसरीचं, तर त्याच्यात कसं होतं, घेतला कोणी होता तो गिरीश दयाराम चौधरी आणि मंदाकिनी खडसे यांनी घेतला होता। त्यांच्या खात्यात पैसे आले होते, जवळजवळ 35-35 शेअर होल्डर, 40 हे कोलकाता कंपनीज होत्या, अशा कंपन्यांनी पैसे फिरवून बेंचमार्कमध्ये आणले आणि बेंचमार्कमधनं हे पैसे मंदाकिनी खडसे आणि गिरीश दयाराम चौधरी यांच्या खात्यात आले। आता खात्यात कोणाच्या आले तर त्यांची चौकशी खरं व्हायला हवी होती। तर आता काही दिवसापूर्वी जेव्हा ईडीने मला समन केलं होतं तेव्हा मी त्यांना तेच म्हटलं होतं की तुम्ही यातलं राजकारण न करता ज्यांनी खरं ज्यांच्या खात्यात आले त्यांची चौकशी करा, जे खरं आहे ते बाहेर येईल। पण कुठेतरी त्यांना बोलवून की एकनाथ खडसेंना ईडींची चौकशी वगैरे वगैरे हे जे त्यांना दाखवायचं होतं ते दाखवण्याचा जो प्रयत्न झाला तो अतिशय चुकीचा होता। आणि माझ्याचसारखे अनेक लोक आहेत, कारण कसं असतं, जो सत्तेत असतो तो त्यांच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देतो। जर महाराष्ट्रात आपण बघितलं तर पोलीस आणि अँटी करप्शन ब्युरो यांचा वापर होतो, सेंटरकडनं ईडी सीबीआय एनआयए या सगळ्याचा वापर होतो। तर या सगळ्या गोष्टी खरंच थांबल्या पाहिजेत आणि जो सत्तेत आहे तो त्याची ताकद दाखवण्याचा जो प्रयत्न करतो आणि त्याच्यात आमच्यासारख्या कधी काळी फाईल केल्या ज्या केसेस असतात त्या काढल्या जातात आणि त्याच्यावर कारवाई झालेली दाखवली जाते आणि मग पुन्हा मीडिया आमच्या मागे येऊन विचारतं की ह्याच्यावर तुमचं म्हणणं काय, आमचं म्हणणं हे सगळेच्या सगळे भ्रष्ट आहेत आणि हे सगळ्याच्या सगळ्यांना खरं जेलमध्ये घालायला पाहिजे, पण घालणार कोण? सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई।